एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर के स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्भारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833। हॅलो, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। लोकप्रधान चॅनल मधून पत्रकार भागवान बोलतो। बोला की। जय महाराष्ट्र। बोला ना। डॉक्टर नीलम गोरे शिंदे गटात गेलेत, तर तुम्ही सुद्धा शेकडो महिलांना घेऊन शिंदे गटात जाणार आहे असं एक माहिती कळाल। नाही नाही, मी कुठेच जाणार नाही आणि ती तुम्हाला चुकीची माहिती कळाली आहे। मी कुठेही जाणार नाही। मी आतापर्यंत उद्धव साहेबांबरोबर आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला खूप मोठं केलंय। राजकारणामध्ये जे काही मी आहे ते शिवसेना पक्षामुळे आहे। शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, उद्धव साहेबांचे आणि रश्मी वहिनींचे, या तिघांचे पण माझ्यावर खूप मोठे आशीर्वाद आहे आणि मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही। शेवटच्या श्वासापर्यंत मी उद्धव साहेब ठाकरे पक्षामध्येच राहणार आणि उद्धव साहेबांच्या आणि रश्मी वहिनींच्या सोबतच राहणार। श्वास असेपर्यंत मी उद्धव साहेबांसोबतच राहणार। ताई, ज्या ज्या वेळी नीलम गोरे सोलापुरात येत होत्या त्या त्या वेळी सावली प्रमाणे तुम्ही त्यांच्या मागे असायचा, म्हणजे शासकीय दौरा असेल किंवा प्रायव्हेट कुठलाही कार्यक्रम असेल, मग आता त्या गेल्यात म्हणजे तुम्ही नक्की जाणार आहे असं एकंदरीत चर्चा आहे शहरात? नाही नाही, ते काही म्हणजे संपूर्ण सोलापूरची महिला आघाडी आणि मी स्वतः आणि कोणीही पक्षाच्या विरोधात काही करणार नाहीये। कारण निगम ताई जरी माझ्यासोबत असल्या, मी जरी ताईंसोबत असले आणि ताईंबद्दल जरी मला प्रचंड आदर असा, कारण त्या त्यावेळेस शिवसेनेच्या नेत्या होत्या आणि शिवसेना पक्षाच्या उपसभापती होत्या, शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या होत्या। बरोबर। त्यामुळं त्यांच्यासोबत राहणं हे माझं कर्तव्यच होतं आणि मी तशी जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यासोबतच होते कंटिन्युअस। त्यामुळं ती तेव्हा ती गोष्ट वेगळी आणि आताची गोष्ट वेगळी आहे। आता मी पक्षातून कुठलीही म्हणजे पक्षविरोधी कारवाई माझ्याकडनं होणार नाही। ताई, नीलम गोरे ताई जेव्हा पक्ष बदलत होते त्यावेळेस तुम्हाला सुद्धा कळालं होतं की बाबा ताई जाणार आहे? मग त्यावेळेस मला काहीच माहित नव्हतं, माझ्यासाठी मोठा धक्का आहे हा। मला काहीही माहित नव्हतं ताई जाणार आहेत, मला माहित नव्हतं। ताई, आज जेव्हा त्यांनी पक्षप्रवेश केला तर ती बातमी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? नाही, सगळ्यांनाच धक्का बसलाय, मला स्वतःला खूप मोठा धक्का बसलाय। मला असं कधी वाटत नव्हतं की ताई असा काही निर्णय करतील, पण हा खूप मोठा धक्का आहे माझ्यासाठी। ताई, पण सध्याचं जे राजकारण तुम्ही बघतात की एकनाथ शिंदे गट फुटलेला आहे, राष्ट्रवादी फुटलेली आहे, आता उद्धव ठाकरेंना सुद्धा अनेक लोक म्हणजे धक्केवर धक्के देत आहेत, मग या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही कशा पद्धतीने बघतात सगळ्या म्हणजे फडाफडीचे धक्के दिले तरी सुद्धा आम्ही साहेबांच्या सोबत कायम श्वासात श्वास असेपर्यंत आणि जीवाजीव असेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत थोडक्यात सांगितलं, मी उद्धव साहेबांच्या सोबत आणि रश्मी वहिनींसोबत आणि मातोश्री सोबतच राहणार। तुम्ही सुद्धा नाराज आहे असं कळतं म्हणूनच? नाही, नाराज वगैरे मी काही नाहीये। आणि कसं आहे, ही अशी वेळ नाही आता पुन्हा नाराज होण्याची, पक्षावर पक्षाच्या बरोबरीने पक्षाच्या उद्धव साहेबांच्या बरोबर राहण्याची, पाठीशी राहण्याची ही वेळ आहे आणि आम्ही सगळे खंबीरपणे उद्धव साहेबांसोबत। ताई, तुम्ही म्हणताय की मी पक्षात राहणार आहे, ठीक आहे, पण नीलम ताईंनी हे जे केलं ते योग्य की अयोग्य? हे बघा, हा निर्णय वैयक्तिक हा त्यांचा निर्णय आहे, तो योग्य की अयोग्य हे काळ ठरवेल, परंतु मी सांगते की मी कुठेही राहणार नाही आणि मी साहेबांच्या सोबत कायम राहणार। नाही, तुम्ही म्हणताय माझ्या पक्षाशी प्रामाणिक राहणार।